गेल्या 10 ते 15 महिन्यात महाराष्ट्रातील 2 पक्ष फुटले. एकाच पक्षात 2 गट पडले. पक्षातून बाहेर पडलेल्यांनीच पक्षावर दावा ठोकला. शिवसेनेचं प्रकरण कोर्टात गेलंय तर राष्ट्रवादीचं प्रकरण निवडणूक आयोगाच्या दालनात आहे. बाळासाहेबांनाही विठ्ठल विठ्ठल सांगून पक्ष फोडले. भाजपने फोडा झोडा आणि राज्य करा ही नवीन नीती देशाच्या राजकारणात आणली. शरद पवार हयात आहेत. निवडणूक आयोगाच्या समोर पवार बसले होते आणि प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार म्हणतात आमचा राष्ट्रवादी खरा. मग तिकडे बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा होते का? असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी संतप्त सवाल केलाय. हा विषय आता नाहीये, हा विषय आता नाहीये. बोले सर, दुसरीकडे आज सुनावणी देखील आहे राष्ट्रवादीची. इकडे बाहेर त्यांना दुसरीकडे बाळासाहेबांनाही विठ्ठल 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 बरं का असं सांगून पक्ष फोडले. उद्धव ठाकरे हेच आमचे नेते, आमची शिवसेना खरी असं सांगून पक्ष फोडले. भारतीय जनता पक्षानं ही एक नवीन थोडा झोडावर राज्य करा ही नीती या देशाच्या राजकारणामध्ये आणलेली आहे. घरं फोडायची, पक्ष फोडायची, शिवसेना फोडली, काँग्रेस फोडली, समाजवादी पार्टी फोडण्यात त्यावेळेला प्रयत्न झाला. पण आता शिवपाल यादव आणि अखिलेश यादव पुन्हा एकत्र आलेले आहेत. बोलू द्या ना, तुम्ही किती पक्ष फोडलेत आमचे, तरी मूळ विचार जो आहे हा मूळ पक्षाकडे असतो. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आहे. लोक जेव्हा म्हणतात शिंद्यांची शिवसेना, लोक हसतात. हो, लोक म्हणतात अजित पवारची राष्ट्रवादी, त्यांचे लोक म्हणतात, लोक हसतात, लोक वेड्यात काढतात. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते. शरद पवार हयात आहेत, अस्तित्वात आहेत. निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या वेळेला शरद पवार साहेब हे समोर बसलेले आहेत आणि दावा सांगतायत प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा. मग शरद पवार काय मेळाचा पुतळा आहे का तिकडे बसलेला? निवडणूक आयोगालाही काही वाटलं पाहिजे की समोर पक्षाचा संस्थापक बसलेला आहे, अध्यक्ष बसलेला आहे, उद्धव ठाकरे इथे बसलेले आहेत आणि पक्षाला कोणतरी दावा सांगतो. हे प्रकार भारतीय जनता पक्षाने जे सुरू केलेले आहेत ते या देशाची लोकशाही घटना ही पूर्णपणे खड्ड्यात घालणारे प्रकार आहे. ठीक आहे, हुकुमशाह आहोत आम्ही. आमचे पक्ष आहेत, कसे चालवायचे आम्हाला माहिती आहे. ज्या हुकुमशहाने अजित पवारना 5 वेळा डेप्युटी CM केलं, ज्या हुकुमशहाने प्रफुल्ल पटेलला केंद्रापासून राज्यापर्यंत पदं दिली, ज्या हुकुमशहानं तुरुंगातून सुटलेल्या भुजबळांना मंत्रिपद दिलं, तुम्ही काय कोणाला हुकुमशहा म्हणताय? लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे शब्द वापरतात. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करते, तुम्ही आमच्यावर तेच आरोप करताय ना. हे आरोप तुम्ही करत नसून तुम्हाला दिल्लीतून काळी टोपीवाल्यांचे स्क्रिप्ट येतं, ते तुम्ही वाचून दाखवता. सर, इस्राइल में जो है अभी देखने वाले परिस्थिति आप देख रहे हो कि वॉर वहां पे डिक्लेयर कर दिया गया है और उसके साथ साथ इंडिया से महबूबा मुफ्ती जी ने जो है वो पैलेस्टाइन को अपना बैकअप दिया है, तो आप उसकी किस तरह से? देखिए, ये एक अंतर्राष्ट्रीय विषय है. बात अगर पैलेस्टाइन की रही तो हमारे देश की एक परंपरा रही है. इंदिरा गांधी जी ने भी यासर अराफत साहब को उस वक्त समर्थन दिया था. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.